कोणताही व्यक्ती जीवनात वाटचाल करत असताना त्याला संघर्षाला सामोरं जावं लागतं. यावेळेस त्याच्यामध्ये धाडसाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. तसंच धाडस दाखवणारे अभिनेते आहेत सयाजी शिंदे. मात्र सयाजी शिंदे यांनी माझ्यात धाडस आहे मात्र मला भीती देखील वाटते असं मत व्यक्त केलंय आर जे संग्राम यांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये. पाहुयात नेमकं काय म्हणतायत सयाजी शिंदे. तुमची सगळ्यात पहिली आठवण काय? गोड आठवणी म्हटलं तर मग खेळताना रानात गेल्यानंतर डोंगा गेल्यानंतर आणलेली करवंद असतील, जांभळं असतील, पोहायला गेल्याच्या आठवणी फार गोड आहेत. पळतून विहिरीत उलटी उडी मारायची ही फार गोड आठवण आहे. शिवणापावणी पाण्यातली शिवणापावणी खेळायची ते आठवणी चांगल्या आहेत. असं म्हटलं जातं की गावाकडे त्या स्वच्छ हवेत निसर्गाच्या सान्निध्यात बालपण जातं आणि हे सगळे निसर्गाच्या जवळचे खेळ लहानपणी खेळले जातात जे आज शहरामध्ये पुण्यात तर नक्कीच नाही. या ऑडियन्समध्ये कोणाची मुलं तसं खेळत नसतीलच अजिबातच. पण याचा आणि आपण म्हणतो की ते चांगलं तेव्हाचं जगणं चांगलं होतं, आजही तुम्ही गावाला जाऊन राहिला तर ते जास्त चांगलं आहे, हे खरंच एक आहे. थोडं आपण रोमॅन्टिक आणि नॉस्टॅल्जिक होऊन असं बोलतो. मग तुमच्या आयुष्यात त्या खेळाचा काय उपयोग झाला किंवा काय फरक पडलाय? नाही, मी मागे वळून बघितले तेव्हा मला त्याचा खेळ मला फार पॉझिटिव्ह वाटले. म्हणजे मुंबईला मी आलो आणि आविष्कारमध्ये वर्कशॉपला विचारलं की तुम्ही जिभेचा व्यायाम करा म्हणले. हे लहानपणी खूपच गेले. आम्ही लहानपणी तर चकार असताना तव्याचा मधला भाग कापायचा, तुटल्यानंतर दगडाने ठेचायचा आणि छत्रीची काडी घ्यायची आणि ती अशी गोल करायची, बर आनंद गाडी द्यायची. तेव्हा आम्हाला शब्दाचे भाष काय म्हणतात चांगले उच्चारण होण्यासाठी ते उच्चारण हे सगळं चांगलं झालं होतं तेव्हा. ते असं वाटलं की तुम्हाला आयुष्यात डिसिजन चांगले घेता घेता यावे म्हणून आम्हाला सांगतो की डोक्यावर नाशी उलटी उडी मारायची. तर मी विहिरीतच पण जाऊन उलट्या उड्या मारल्या म्हणजे ते डिसिजनचा काही प्रॉब्लेमच नाही. कधी पण डिसिजन घ्यायला चांगला बरोबर घेतो डिसिजन. पण तुमचा स्वभाव असा आहे का की आगे पिछे नाही देखणार, मला उडी मारायची तर उडी मारायची असा थोडा आहे का? म्हणजे त्या स्पेक्ट्रमवर अगदीच कुणी नसतं दोन्ही टोकाचं, पण थोडं नाही तसा असू शकत नाही. कारण भीती ही आपला प्रत्येकाचा थोडासा स्थायी भाव असतो माणसाचा आणि ज्याला भीती वाटत नाही त्याला मेंटली प्रॉब्लेम आहे, इन्सेन आहे असं म्हणतात. पण डेअरिंग आहे, जरा रस्ता नाही तरी तिथून जायचं, रस्ता बनवू शकतो याचा बऱ्याच वेळा मी याचा डोंगरात प्रयत्न केला.